ऋषी ब्रह्मयोग चैनल से नवीन वीडियो पाहण्यासाठी सब्सक्राइब करून बेल आयकनला क्लिक करा। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम श्री परमात्मने नमः। या दुखिया दुखचे जुवार ते विषय कर्दमीचे दरदूर ते भोग्यदेचे जलचर सांडिते केवी। अरे त्या दुखी जीवांना दुखच जीवाला होऊन जातं। विषयाच्या चिखलामधले जे वेडूक असत किंवा ज्या भोगाच्या पाण्यामधले जे जलचर आहेत ते जलचर त्या पाण्याला म्हणजे त्या विषयाला सोडू शकत नाहीत, त्याप्रमाणे हे घडून येतं। आनी दुख योनी जिया हाती तिया निरसका तरी नवती जरी विषयावरी विरक्ती धरती जीव। जर हे सर्व जीव या विषयामध्ये विरक्त होऊन जाती तर मग दुःख भोगण्यासाठी ज्या दुःख योनी निर्माण केलेल्या आहेत किंवा ज्या दुःख योनी आहेत त्या निरर्थक होऊन जातील, त्यांचा उपयोगच राहणार नाही। म्हणजेच या विषयामध्ये जे गुरफटून गेलेले जे लोक आहेत, जे पापपुण्य करत राहतात, वाईट कर्मे करीत राहतात, अशा लोकांना दुःख भोगण्यासाठी दुःख योनीमध्ये जाऊन ते फेडावं लागतं, त्या दुःख योनीचा काय उपयोग राहणार। म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सर्वच लोक विरक्त झाले तर त्या दुःख योनीचा उपयोगच राहणार नाही। ना तरी गर्भवास आदी संकट का जन्म मरणीचे कष्ट हे विसावे विन वाट व्हावे कवने। नाहीतर कोठेही विश्रांती मिळत नाही अशी गर्भवासादी संकटाची आणि जन्म मरणाच्या पतनाची जी बिकट वाट आहे ती खेटायला कोण बरे सज्ज झाला असता। जरी विषयी विषयो सांडी गेल तरी महादोषी के वशी गेल आणि संसारू हा शब्द नवेल लतिका जगी। आणि असे पहा कि जर या विषयासक्त जीवानी विषयच सोडून दिले तर बिचाऱ्या महादोषांनी कुठे जाऊन राहावं आणि मग हा संसार हा शब्द खोटा नाही का होणार। मनोनी अविद्या जात नाथिले ते तिहिची साथ दाविले जिही सुख बुद्धी घेतले विषय दुख। यास्तव ज्या सुखाला लाचवलेल्या लोकांनी विषयापासून होणाऱ्या दुःखाचा अंगीकार केला आहे त्यांनीच या अशा माईक भ्रमाला भुलून खरेपणा मिळवून दिलेला आहे। या कारणे गा सुभटा हा विचारिता विषय ओखटा तू झने कही या वाटा विसरोनी जासी। म्हणून हे वीरश्रेष्ठ अर्जुना हा विषय फारच वाईट आहे बाबा, याच्या चुकून सुद्धा नादी लागू नकोस आणि ती चुकून सुद्धा या विषयाच्या वाटेला जाऊ नकोस। वै या ते विरक्त पुरुष त्यजती का जैसे विष निराशा तया दुःख दाविले नावडे। अर्जे खरोखर जे विरक्त पुरुष आहेत विरागी लोक आहेत ते लोक या विषयाला विषासारखे फेकून देतात, विषासारखे त्यांचा त्याग करतात आणि त्यांच्या पुढे जरी विषय आले तरी त्या विषयाविषयी ती निराशा व्यक्त करतात। नुसतं त्यांना विषय दाखवले तरी त्यांना ते विषय आवडत नाहीत। शक्नोति एव या सोढुम् प्राक्षरी विमोक्षणात् काम क्रोधोद्भवम् वेगम् सयुक्तः सयसुखी नरः। जो या लोकी देह त्याग करीपर्यंत काम क्रोधांचा वेग सहन करण्यात समर्थ असतो तोच खरा योगी आणि तोच खरा सुखी होय। ज्ञानियांच्या अनठाई याची मातो ही किरण आहे देही देह भावोजी सोवश केले। ज्याने आपल्या देहाचे सर्व विकार सर्वस्व आपल्या ताब्यामध्ये आणलेले आहेत अशा ज्ञानी लोकांना अशा विषयजन्य दुखाची गंध वार्ताही नसते। जयाते बाह्याची भाख मी निजेची निशेख अंतरी सुख एक आती। ज्यांना बाह्य विषयांची भाषा कळत नाही त्यांच्या अंतरंगात मात्र अखंड सुख नांदत असते। परी ते वेगळेपणे भोगिजे जैसे पक्षी फळ चुंबिजे
तैसे नवे ते विसर्जे भोगते पनही। अरे हे जे सुख आहे आंतरिक सुख आहे हे सुख भोगण्याची त्यांची तरास निराळी असते। जसा एखादा पक्षी फळ भक्षण करतो त्या फळाचा जसा आस्वाद घेतो तसं हे सुख नसतं, तर ते सुख भोगीत असताना त्या सुखाचा भोगतेपणा हे विसरून जातात। भोगी अवस्था एक उठी ते अहंकाराचा अंचळू लोटी मग सुखेशी घे आठी गाढेपणे। हा आत्मसुखाचा भोग घेत असताना या आत्मनंदामध्ये निमग्न असताना तन्मय अवस्था असते। अशा या तन्मय अवस्थेमध्ये अहंभावाचा अहंकाराचा किंवा मीपणाचा पडदा दूर निघून गेलेला असतो। ते आलिंगन मेळी होय आपे आप कवळी तेथ जळ जैसे जळी वेगळे न दिसे। त्या आलिंगनाच्या मिलनामध्ये आपलीच आपल्या स्वरूपाची मिठी पडते आणि ज्याप्रमाणे पाण्यामध्ये पाणी टाकल्यानंतर ते दोन्ही पाणी एकरूप होऊन जातात एकजीव होतात तसा त्यांच्यामध्ये वेगळेपणा दिसतच नाही। त्याचप्रमाणे जीवात्मा हा परमात्म्याशी अगदी एकरूप होऊन जातो। का आकाशी वायू हरपे तेथ दोन्ही हे भाष लोपे तैसे सुखचे उरे स्वरूपे सुरती। जसा आकाशामध्ये वारा लोपला गेला किंवा मिसळला गेल्यानंतर हा वारा आणि हे आकाश असे द्वैतपणे सांगता येत नाही, त्याचप्रमाणे जीवाचा या तन्मय अवस्थेशी योग झाला म्हणजे केवळ आनंदच आत्मस्वरूपानं अनुभवायस मिळतो। ऐशी द्वैताची भाष जाई मग म्हणू जरी एकचे होय तरी तीथ साक्षी कोण आहे जाणते जे। अशा पद्धतीनं सर्व द्वैत संपून गेल्यानंतर त्या ठिकाणी एक पण उरते असं जर म्हटलं तरी त्याचे ज्ञान करून घेणारा जो द्रष्टा आहे जो ज्ञाता आहे तो तरी कुठून असणार। मनोनी असो हे आगवे येथन बोलणे काय बोलावे ते खुनची पाविल स्वभावे आत्माराम। म्हणून आता हे केवळ बोलणं पूर्ण करतो कारण याविषयी काही बोलताच येत नाही। ज्याविषयी काही बोलता येत नाही त्याविषयी काय बोलावं। ज्याला खरोखर आत्मस्वरूपाचा अनुभव आला असेल तो या अस्पष्ट सुसनेने सर्व काही जाणू शकेल। योवंत सुखवंत राम सतांतर ज्योती उया सयोगी ब्रह्म निर्वाण ब्रह्मभूतो अधी गच्छति। आत्मसंतोष हेच ज्याचे सुख आणि आत्मानंद हेच ज्याचे विश्राम स्थान झालेलं आहे शिवाय आत्मस्वरूप ज्ञान हाच ज्याचा प्रकाश आहे असा ब्रह्मस्वरूप योगी ब्रह्म निर्वाण रूप मोक्षास प्राप्त करून घेतो। लभंती ब्रह्म निर्वाण रशया शील कल्मशः छिन्न द्वैता एकात्मनः सर्वभूतो हितिरतः। सर्व पापे नाहीशी झालेल्या सर्व संशय फिटलेल्या अशा आत्मसंयमी आणि सर्व भूतांच्या हितामध्ये रत झालेल्या ऋषींना ब्रह्म निर्वाण रूप असा मोक्ष प्राप्त होतो। जे ऐशिनी सुखी मातले आपण पाची आपण गुंतले हे मी जाणे निखिळ ओतले सामरस्याचे। जे आत्मसुखामध्ये मग्न होऊन गेलेले आहेत जे आत्मरूपच होऊन गेलेले आहेत त्यांना मी ब्रह्म एक रसाचे ओतीव पुतळेच समजतो। ते आनंदाचे अनुकार सुखाचे अंकुर की महाबोधे विहार केले जैसे। ते आनंदाची साक्षात मूर्ती सुखाचे धुमारे किंवा आत्मबोधाचे आरामाचे स्थानच आहेत। ते विवेकाचे गाव ही परब्रह्मीचे स्वभाव ना तरी अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे। ते विवेकाचे गाव आहेत किंवा ब्रह्मतत्वाचे केवल स्वरूप ब्रह्मविद्येचे श्रंगारलेले अवयव समजावेत। ते सत्वाचे सात्विक की चैतन्याचे आंगिक हे बहु असो एकेक वाणीती काई। अरे ते सत्वगुणाचे सात्विक पण चैतन्याचे चलनवलन समजावे। यावेळेला श्रोते म्हणतात हा विस्तार आता पुरा करा, आता एक एक कल्पना तू किती वेगवेगळ्या प्रकारे सांगणार। तू संत सवनी रतशी
तरी कथेशी से न करीसी ही निराळी बोल देखसी सनागर। अरे तू संताची स्तुती करायला लागलास की त्यामध्ये तल्लीन होऊन जातोस, मग तुला आता जी कथा चाललेली या चालू कथेची आठवणच राहत नाही आणि निर्गुण विषय प्रतिपादनामध्ये सुंदर आणि घोषदार शब्दांची योजना करून तुला प्रचंड स्फूर्ती येते, तू काव्यामध्ये वाहून जातो। परी तो रसातिशयो मुकुडी मग ग्रंथार्थ दीपू उजळी करी साधू हृदया रावळी मंगळ उखाम। परंतु हे स्फुरण हा आलेला आवेग आता तू थोडा आटोपत घी आणि ग्रंथार्थाचा दिवा पाजळ, सज्जनांच्या अंतरंगरूपी घरात कल्याणकारक अशी प्रभात कर। आईसा श्री गुरुचा उवाईला निवृत्ती दासाशी पातला मग तो म्हणे श्री कृष्ण बोलला त्याची ऐका। अशा प्रकारे श्री निवृत्तीनाथांचा म्हणजे त्यांच्या गुरुराजांचा अभिप्राय ज्ञानदेवाला मिळाल्यानंतर ते म्हणतात मग श्री कृष्ण अर्जुनाला काय म्हणाले तेच ऐका। अर्जुना अनंत सुखाच्या डोही एक सरा तळूची घेतला जिही मग स्थिरावणी तेही तेची झाली। श्री कृष्ण म्हणतात बारे अर्जुना ज्याने आत्मानंदाच्या खोल आणि अगाध अशा डोहाचा तळ गाठलेला आहे ते नंतर तेथेच स्थिर होऊन जातात आणि ते तद्रूप बनून जातात। अथवा आत्मप्रकाश चोखी जो आपण पेची विश्व देखी तो देहेची परब्रह्म सुखे मानू येईल। अरे जो आत्मज्ञानाच्या निर्मळ अशा प्रकाशाने सर्व विश्व स्वतःच्या स्थायी पाहत असतो त्याला देहधारी परब्रह्म म्हणण्यास कोणती अडचण आहे, तो तर देहान सदेह असा परब्रह्माचं रूपच आहे। जे साचो कारे परम नाते अक्षर निशिम जिये गावीचे निष्काम अधिकारी। अरे हे परब्रह्म सर्वश्रेष्ठ सत्य स्वरूप अविनाशी आणि अमर्याद अशा स्वरूपाचं आहे, जे निष्काम असतात ते त्या परब्रह्माचे अधिकारी होतात। जे महर्षी वाढले विरक्ता भागा पिटले जे निसंशया पिकले निरंतर। जे महर्षी करता वेगळे ठेवलेले आहे ते त्या विरक्तांच्या वाट्याला येते आणि यांच्या समृद्धीला कधीच उणेपणा येत नाही, ती वारंवार निरंतर वाढत राहते। काम क्रोध युक्तानां यतीनामेत चेतसाम अभितो ब्रह्म निर्वाणम वर्तते विदितात्मनाम। काम क्रोधाने रहित असून ज्यांचे चित्त स्वाधीन झालेले आहे आणि ज्यांनी आत्मज्ञान प्राप्त केलेले आहे अशा संन्यासी पुरुषांना मोक्ष प्राप्ती केव्हाही सन्निहितच असते, त्यांच्या जवळच असते। जिही विषयापासून हिरतले चित्त आपणे आपण जिंतले ते निश्चित जेत सुतले चेतीचिना। ज्यांनी आपणच स्वतःहून आपले चित्त विचाराने विषयापासून फिरावून घेतलेले आहे आणि जिंकलेले आहे असे पुरुष ज्या आत्मस्वरूपामध्ये झोपले असता पुन्हा अनात्म वृत्तीवर येऊन जागे होत नाहीत। ते परब्रह्म निर्वाण जे आत्मविदांचे कारण तेची ते पुरुष जाण पांडुकुमरा। ज्या ठिकाणी निजले असता पुन्हा जागच येत नाही त्याला ब्रह्मनिर्वाण असे म्हणतात। अर्जुना आत्मज्ञानांचे जे ध्येय आहे ते परब्रह्म प्राप्त करणं, परब्रह्म स्वरूप प्राप्त करून घेणं तेच ते पुरुष होत। ते ऐसे कैशनी जाले जे देहचे ब्रह्मत्व आले हे पुसची तरी भले संक्षेपे सांगू। हे पुरुष या स्थितीला कसे काय पोहोचतात, देहात असताना सुद्धा ब्रह्मस्वरूपाला कसे काय प्राप्त करून घेतात हे जर तू विचारशील तर तुला थोडक्यात सांगतो ऐक। स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यांशु चक्षुचे वांत्रे भ्रू प्राणापानो समौ कृत्वा न साध्यंतर चारिणी यतेन्द्रिय मनो बुद्धि मुनिर्मोक्ष परायणः विगतेच्छा वयबोधूय सदा मुक्तो एव सः। मोक्षाची उत्क
निकटपणे इच्छा करणारा जो मुनी असतो तो बाह्य विषय बाहेरच ठेवून दृष्टी भुवयाच्या मध्यबिंदूवर स्थिर करून नाकातून वाहणाऱ्या प्राण आणि अपान वायूची गती सम ठेवून इंद्रिय मन आणि बुद्धी स्वतःच्या स्वाधीन राखून वासना भय आणि क्रोध यापासून अलिप्त राहतो तो सदैव मुक्तच असतो। तरी वैराग्याची आधारी जिही विषय दौडून बाहिरे शरीरी एकंदरे केले मनो। ज्यांनी वैराग्याच्या बळाने सर्व विषय बाहेर घालून आपले शरीर केवळ मनोमय करून सोडलेले आहे सहजे ती संधी भेटी जेत भ्रूपल्लवा पडे गाठी तेथ पाठी मोरी दिठी पारुखोनिया। ज्या ठिकाणी दोन भोयांच्या पदरांची गाठ पडते त्या संधिभागाच्या भेटीकरता डोळ्यांची दृष्टी बाह्य स्वरूपाला पारखी करून त्या संधिभागामध्ये अंतर्मुख केलेली असते म्हणजे भोया खाली झोकून नासाग्र दृष्टी स्थिर केलेली असते। सांडुनी दक्षिण वाम प्राणापान सम चित्तेशी योम गामी करते। अशा प्रकारे ती दृष्टी स्थिर करून डाव्या आणि उजव्या नाकपुडीने श्वासाचा मार्ग रोधून धरून प्राण आणि अपान या वायूंना एकवटतात आणि त्यांना आपल्या चित्ताबरोबर चिदा आकाशाकडे वळवतात। ते तजैशी रथ्योदके सकळे घेऊन गंगा समुद्री मिळे मग एक एक वेगळे निवडू नये। ज्याप्रमाणे अनेक प्रकारचे झरे ओवळ गंगेला येऊन मिळतात आणि त्या मिळणीनंतर त्या सर्वास ती महानदी गंगा समुद्राला जाऊन मिळते तेव्हा ती ओवळ ती नदी असं काही वेगवेगळं निवडून काढता येत नाही। तैसी वासनांतराची विवंचना मग अपयशी पारुखे अर्जुना जे वेळी जगणे लयो मना पवने कि जे। त्याप्रमाणे समाधी स्थितीमध्ये मनाचा चिदाकाशात प्राण आणि अपानांच्या एकवटलेल्या वायुबळाने लय होतो असा लय झाला म्हणजे सर्व वासनांचा आपोआपच परिहार होऊन जातो। जेथ हे संसार चित्र उमटे तो मनरूप पटू फाटे जैसे सरोवर वाटे मग प्रतिभा नाही। या समग्र संसाराचं चित्र ज्या मनरूपी पडद्यावर उमटत तो पडदाच फाटून जातो। ज्याप्रमाणे एखादं सरोवर आटून गेलं की त्या सरोवरामध्ये जे प्रतिबिंब पडलेलं असतं तेही नाहीच होऊन जातं त्याप्रमाणे या मनरूपी पडद्यावर पडलेलं या संसाराचं प्रतिबिंब मनाचा पडदा फाटल्यामुळं नाहीच होऊन जातो। तैसे मन येथ मुद्दल जाई मग हंबावादिक के आई मनोनी शरीरेची ब्रह्म होये अनुभवी तो। ज्या मनाच्या पडद्यावर या संसाराचं चित्र आहे त्यामुळेच हा सर्व संसार आपल्याला दिसतो भासतो जाणवतो। ते मूळ मुद्दलच निघून गेल्यानंतर अहंभावादी या गोष्टी शिल्लकच राहत नाही। म्हणून तो जो पुरुष असतो तो पुरुष शरीरानच ब्रह्मरूप होऊन जातो। भोक्तारं यज्ञ तपसं सर्वलोक महेश्वरं सुहृदं सर्वभूतानं ज्ञात्वा मां शांतिं रक्षति। मी सर्व यज्ञांचा आणि तपांचा भोक्ता आहे तसेच स्वर्गादी सर्व लोकांचा मोठा धनी आणि सर्व भूतांचा प्रिय सखा असे जो जाणतो त्याला अक्षय स्वरूपाची कधी न मावळणारी स्थिर स्वरूपाची शांती लाभते। आम्ही मागान सांगितले जे देहची ब्रह्मत्व पावले ते येणे मार्गे आले म्हणून या। आम्ही पाठीमागे सांगितल्याप्रमाणे काही पुरुष या देहाला धारण करतात आणि ब्रह्मत्वाला पोहोचतात ते याच मार्गाने त्या स्थितीपर्यंत येत असतात। आणि यमनी मांचे डोंगर अभ्यासाचे सागर क्रमोनी हे पार पातले ते। यम नियम आसन प्राणायाम धारणा ध्यान आणि समाधी अशी जी काही योग साधनांची वाट आहे ती बिकट वाट चढून आणि योगाभ्यासाचे सागर ओलांडून ते हा पल्ला गाठत असतात।
तेही व्यापन पे करुणी निर्लेप प्रपंचाचे घेतले माप मग सात शांतीचे रूप होऊन ठेले। त्यांनी आत्मसाक्षात्काराच्या बळाने सर्वापासून निर्लेप राहून या प्रपंचाचं माप घेतलं आणि स्वतः प्रत्यक्ष शांत रसच होऊन राहिलेले असतात। ऐसा योगयुक्तीचा उद्देश जेथ बोलिला ऋषिकेशु तेथ अर्जुन सदंशु म्हणून चमत्कारला। अशा प्रकारे श्रीकृष्ण कर्मयोगाविषयी आणि संन्यासाविषयी सांगत असतानाच हे वेगळंच काय ऐकायला मिळालं म्हणून अर्जुन मध्येच चमकून गेला। ते देखलिया कृष्णे जाणितले मग हासोनी पार्थाते म्हणितले काही पाचित्त वाईले बोली तुझे। श्रीकृष्णाच्या हे सर्व लक्षात आल्यानंतर ते किंचित हसून म्हणाले पार्था माझ्या या बोलण्याने तुझ्या चित्ताचे समाधान झाले काय। तव अर्जुन म्हणे देव वर चित्त लक्षणाचा राहू भला जाणित लाजी भाऊ मानसो माझा। तेव्हा अर्जुन म्हणाला देवा तुम्ही तर दुसऱ्याचे मन जाणताच त्यामुळे तुम्ही माझ्या मनाचा चांगला ठाव घेतलेला आहे आणि माझं मानस काय आहे हे तुम्हाला नक्कीच माहीत आहे। न्या जे काही विवरुणी पुसावे ते आधीची जाणितले देवे तरी बोलिले तेची सांगावे विवळ करुणी। मला जे काही विचारायचं होतं देवा ते तुम्ही आधीच जाणलेलं आहे तेव्हा ते मला अगदी स्पष्ट करून अगदी साध्या सोप्या गोष्टीनं सांगा त्याचं विवरण करून सांगा। ये रवी तरी अवधारा जो दाविला तुम्ही अनुसरा तो पवन्याहून पाय उतारा सोपा जैसा। असे पहा की तुम्ही जो अनुसरण्याला योग्य मार्ग सांगितलाय तो पोहून जाण्यापेक्षा अगदी पायरीने जाणं जसं सोपं असतो। पैसा सांख्या उनी प्रांजळा आम्हा सारखी अबळा येत हाती परी काही काळा तो साहो येवर। त्याप्रमाणे सांख्य योगापेक्षा अष्टांग योग जर सोपा असेल तर अवश्य सांगा परंतु अडचण एवढीच आहे की या विषयामध्ये आमच्यासारखी साधनाविषयी अनधिकारी आहेत। म्हणून एक वेळ देवा तोची पडताळा घ्यावा विसरेल तरी सांगावा साध्यन तुची। म्हणून पुन्हा एकदा सर्व प्रश्नांचा पडताळा पाहण्यासाठी हा समग्र विषय पुन्हा विस्ताराने आम्हाला सांगा। तव श्रीकृष्ण म्हणती हो का तुझ हा मार्ग गमला निका तरी काय झाली ऐकी जो का सुखे बोलू। तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात असे काय तुला हा साधन मार्ग चांगला वाटतो काय मग मी पुन्हा त्याचे विवेचन करून सांगतो आणि मी जे काय सांगतोय ते सर्व आनंदाने सांगत आहे हे सांगण्यामध्ये मला सुखच वाटते। अर्जुना तू परिसशी परिसोनी अनुष्ठिशी तरी अम्माशीची वाणी कायशी सांगावयाची। अर्जुना तू हे सर्व ऐकतो आहेस खरं पण हे ऐकून त्याप्रमाणे तू आचरण ठेव आणि आचरण ठेवण्याचा तुझा मानस आहे ही जर तुझी तयारी आहेच तेव्हा मला मग या मार्गाचं विवरण करून सांगायला काय अडचण आहे। आधीच चित्त मायेची वरी मीष झाली पडी यंत याचे आता ते अद्भुतपण असते याचे कवन जाणे। श्रोते हो आधीच आईचं मन आणि वरून आवडीचं भरवण मग प्रेम रसाला जी उकळी येते तिचं स्वरूप मी काय वर्णन करून सांगणार। ते म्हणो कारुण्य रसाची वृष्टी ही नवे या स्नेहाची सृष्टी हे असो नेनगे दृष्टी हरीची वाणू। श्रीकृष्णाने आपली प्रेमदृष्टी अर्जुनाकडे वळवली तिला खरं तर अमृताचीच दृष्टी म्हणावं की अद्भुत स्नेह रसाची सृष्टी म्हणावं हे मला तर काही कळत नाही। जे अमृताची ओतली की प्रेमची पिवनी मातली म्हणून अर्जुन मोहे गुंतली निघो नेने। ही दृष्टी जणू काय अमृत रसाची ओतीव पुतळाच होऊन गेली आणि प्रेम रसाच्या पानाने निमग्न झाली म्हणून ती अर्जुनाच्या मोहामध्ये गुंग होऊन तेथून ढळणं बाजूला होणं तिला शक्यच नव्हतं। हे बहु जे जे जल्पी जेल ते ते कदेशी फाकू होईल परी ते स्नेह रूपान बोलवरी। याविषयी अधिक काय बोलावं
तर ते पूर्णपणे विषांतच होईल। म्हणून श्रीकृष्णाच्या स्नेहभावाचे खरे शब्दचित्र त्यातून वटणार नाही किंवा उमटणार नाही। म्हणोने विसुरा काय येणे तो ईश्वर कवळावा कवणे जो आपले मानने आपणची। पण यामध्ये आश्चर्य कसलं, जर ईश्वराला स्वतःचेच स्वतः वर्णन करता येत नाही त्याचं स्वरूप दुसऱ्या कोणी कसं काय वर्णन करून सांगावं। तरी मागिला धोनी आतू मज गमला सावी याची मोहितू जे बलात्कारी असे म्हणतू परिस बापा। परंतु हे अर्जुना, असा आग्रह करून ज्या अर्थी श्रीकृष्ण म्हणतात त्या अर्थी ते अर्जुनाच्या मोहात सहजपणे गुंतलेले होते असाच यातून अर्थ निघतो असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। तरी सुद्धा भगवंताच्या पाठीमागल्या बोलण्यावरून आणि त्यांच्या अभिप्रायातून असे दिसते की भगवान अर्जुनाच्या प्रेमाने मोहित झालेले आहेत, कारण युद्ध प्रसंगामध्ये अष्टांग योगासारख्या गोष्टी सांगण्याचा तो काळवेळ नसताना ते केवळ मोहाच्या दांडगाईने अर्जुनाला म्हणत होते की बा अर्जुना तू आता ऐक। अर्जुना जेने जेने भेदे तुझे का चित्त बोधे तैसे तैसे विनोदे निरूपी जेल। अर्जुना ज्या ज्या प्रकारानं तुझ्या चित्ताला बोध होईल, तुझ्या चित्ताला नीट आणि व्यवस्थित समजेल अशा प्रकारचं मी निरूपण करून सांगेन। तो काही सया नाव योगू सयाचा कवन उपेगू अथवा अधिकार प्रसंगू कवना येथ। अर्जुना तो योग मार्ग म्हणजे काय, त्याचा उपयोग कोणता आणि त्याचे अधिकारी कोण आहेत। ऐसे जे जे काही मुक्त असे ठाई ते आघवेची पाही सांगेन आता। अशा प्रकारचे तुझे जे जे प्रश्न असतील ते सर्व मी तुला आता सांगतो। तू चित्त देऊनी अवधारी ऐसे म्हणोनी श्रीहरी बोली जेल ते पुढारी कथा आहे। मी जे काही सांगतोय त्याकडे मात्र तू चित्त देऊ नये असा प्रस्ताव करून श्रीकृष्ण जे काही सांगतील ते पुढल्या अध्यायामध्ये ऐका। श्रीकृष्ण अर्जुनाशी सांगू न सांडोनी सांगेल योगू तो व्यक्त करू प्रसंगू म्हणे निवृत्तीदासू। निवृत्तीदास असणारे ज्ञानेश्वर ज्ञानदेव श्रोत्या सांगतात, प्रपंच न सोडता सुद्धा योग साधण्याचा उपदेश अर्जुनाला करतील तो प्रसंग मी पुढील अध्यायामध्ये कथन करतो। ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्री श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मसंन्यासयोगो नाम पञ्चमध्यायो। श्रीकृष्णार्पणमस्तु। कुण्डलिकावरदे हरिठ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। मामली ज्ञानेश्वर महाराज की जय। संत तुकाराम महाराज की जय।